जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, रेस मागूस मध्ये संदीप बांदोडकर, दवर्लीत परेश नाईक तर कुठ्ठळीत अपक्ष उमेदवार मार्सियानो वाज यांचा विजय, गोमंतकीयांचा भाजप सरकारवर पूर्ण विश्वास, मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य। गोव्यात सुरू होणार गोवा टॅक्सी ॲप, वाहतूक पर्यटन खातं एकत्र येऊन तयार करणार ॲप, टॅक्सी चालकांना सहभागी करणार, डिसेंबरच्या अखेरीस करणार ॲप लाँच, वाहतूक मंत्री मॉविन गुदिनोंची माहिती, टॅक्सी मालकांच्या भूमिकेकडे लक्ष। 2008 मधील पणजी पोलीस ठाण्यावरील हल्ल्या प्रकरणात बाबूश दाम्पत्याची पणजी प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात हजेरी, तांत्रिक कारणामुळे सुनावणी तहकूब, पुढील सुनावणी 8 नोव्हेंबर रोजी। वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर, आता दोघांनाही हेल्मेट अनिवार्य, हेल्मेट प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच, दोघांनी हेल्मेट न वापरल्यास कायद्यानुसार होणार कारवाई, वाहतूक पोलीस उपाधीक्षक धर्मेश आंगलेंची घोषणा। इथिओपियातून गोव्यात आणले जाणारे 35 कोटींचे 7 किलो कोकेन एनसीबीने दिल्लीत केले जप्त, प्रकरणी 4 विदेशी आणि 1 भारतीय नागरिकाला अटक। आणि केदारनाथ धामदर्शनासाठी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात, खराब वातावरणामुळे घडला अपघात, केदारनाथमध्ये गरुड चट्टीजवळ कोसळले हेलिकॉप्टर, अपघातात पायलटासह 6 जणांचा मृत्यू।